नमस्कार, मी श्रद्धा, आपण पाहत आहात अमरावती सिटी न्यूज। मित्रांनो, राज्यात पुन्हा एकदा दिवसभरात आढळलेल्या कोरोना बाधितांची संख्या ही आज कोरोनामधून बरे झालेल्यांच्या तुलनेत अधिक आढळून आली आहे। आज दिवसभरात राज्यात 2294 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून 1823 जण कोरोनामुक्त झाले आहेत। मित्रांनो, याशिवाय 28 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंदही झाली आहे। मित्रांनो, राज्यात आजपर्यंत एकूण 64,1,287 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन आपल्या घरी परतले आहेत। यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण म्हणजेच रिकव्हरी रेट 97.32% एवढे झाले आहे। मित्रांनो, आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 65,77,872 एवढी झाली आहे। तर राज्यात आतापर्यंत 1,39,542 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झालेला आहे। मित्रांनो, सध्या राज्यातील मृत्यूदर 2.12% एवढा आहे। आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6,01,98,173 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 65,77,872 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत। सध्या राज्यात 2,41,892 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत, तर 1,093 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत। मित्रांनो, राज्यात आज रोजी एकूण 33,449 रुग्ण ॲक्टिव्ह आहेत। मित्रांनो, बातमी आवडल्यास आपल्या मित्रपरिचितांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर नक्की शेअर करा। व तुम्ही जर हा व्हिडिओ अमरावती सिटी न्यूज चॅनलच्या फेसबुक पेजवर पाहत असाल तर अमरावती सिटी न्यूजच्या फेसबुक पेजला फॉलो करा। व तसेच तुम्ही जर हा व्हिडिओ यूट्यूब चॅनलवर पाहत असाल तर अमरावती सिटी न्यूज चॅनलच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अमरावती जिल्ह्यातील तसेच राज्यातील महत्त्वपूर्ण घडामोडी आपल्याला सर्वात अगोदर अमरावती सिटी न्यूज चॅनलवर पाहायला मिळेल। चला तर मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन बातमीसह। तोपर्यंत पाहत रहा अमरावती सिटी न्यूज।